आपण सुरुवात कशी केली होती? की मला देव पाहायचा आहे, मग देवाची शोधाशोध केली. थिअरॉटिकलीच केला सगळं, सायंटिफिकली विचार केला आणि निष्कर्षात हे आलं की अन्न, वस्त्र, निवारा, निसर्ग म्हणजेच एन्व्हायरमेंट सगळीकडे तोच आहे. हे आपण कॉन्ट्राडिक्टरी प्रूफ केलं की व्हॉट इफ नॉट दॅट, व्हॉट इफ आणि असं जर तरच्या गोष्टी करून त्यानंतर म्हटलं की देव आहेच नाही, नाहीये देव. आणि मग अचानक असं झालं की देव शोधला म्हणजे देव मिळाला, भेटला देव. पण देव समजा जर पुष्कळांनी कमेंट्स पण केल्या की देव माणसात असतो, देव कर्मात असतो, कर्माचं जे काय गणित असेल, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन वॉट एव्हर जे काही असतं मॅथमॅटिकली, ते आपण आपलं कॅल्क्युलेट कसं करायचं मला नाही माहिती. पण मी असंच एक आईला प्रश्न विचारला की म्हणलं देव देव करते पण देव खरंच पाहायचा असेल तर काय करायचं. ती म्हणाली एक गोष्ट सांगते, हे जे शेतकरी असतात ते आपलं ते बीज पेरतात मातीत आणि ते बीज त्यांच्यासाठी तिजोरीतल्या सोन्यासारखंच असतं. त्यांनी ते मातीत टाकलंय आणि आता ते वाट पाहत आहे. कुठल्या भरोशावर? देवाच्या भरोशावर. म्हणजे पाऊस पडणार, बाकी त्यांनी मॅनपावर जे लागतं ते सगळे कष्ट करतात, ते सगळं करतात. पैसा अडका जळून पहिले बीज रोवायचं आणि मग त्यातनं शेती करायची आणि जे काही होईल ते खायचं. जगाचा पोशिंदा असतो ना कारण तो. पण त्यात असं होतं की तेच वारकरी म्हणून जे असतात ते पाऊस पडला की आपल्या शेतीत बीज रोपण करतात आणि आता तेवढे दिवस काय करायचं म्हणून वारीला निघतात. वारी काय तर देवाला भेटायला जायचं प्रत्येक वर्षी, वारंवार करायची म्हणून वारी. त्याच्याशिवाय वेगळं काय असू शकतं की तुला देव पाहायचा आहे, तोही माणसात पाहायचा आहे. कारण तो देव तर देव आहे, तो जागेवर आहे, तो करतोय. इट इज सायन्स, इट इज नॉट सायन्स, इट इज पॉवर ऍक्च्युली. तर त्याच देवाची शोध म्हणून आपण पण जायचं वारीला. त्याच्याच वरणा मी पाहिलं की अरे हा जायचंय, मग ते काय डेट्स मायनस करायचे असतात त्या मायनस केल्या आणि मग कॅल्क्युलेशन पाहिलं मला कसं जमतंय आणि ठरवलं की अरे या दिवशी जायचं. कारण आम्हाला असं टाइम टेबल नाही त्याचा माहिती, कारण आपण बाकी जातो असं युट्यूबवर पाहू पण शकतो की अरे तुम्ही असं आयटनरी बनवायचं, या दिवशी निघायचं, इथे पोचायचं, असं जायचं. वारीचं पण असतं टाइम टेबल, इथे थांबणार तिथे थांबणार. खूप खटाटोप केला, म्हणतं मग राहायचं वगैरे कसं, त्यांच्याच सोबत अगदीच कसं जायचं ना. मग राहायचं खायचं पाहिलं तर सगळीकडे बुकिंग फुल, म्हणे तुमच्यासाठी जागाच नाही. आता ते जागेचं ठीक आहे, राहायचा राहिला प्रश्न की नागपूरवरनं तिकडे कसं जायचं पंढरपूरला. आत्ताच काहीतरी एक नोटिफिकेशन आलं की ट्रेन इकडनं जाते आहे नागपूरवरनं, पण एवढ्या ह्याच्यात त्याच्यात पाहिलं तर वेटिंगच वेटिंग. मग ठरवलं की पेटीएम करायचं, पाहायचं की आपण पुण्याला पोचू, इकडनं गाडी करू आणि निघू, जे होईल ते पाहू. कारण सांगायला विचारायला पण कोण नाही. मग जसं जसं जे काय आहे ते गुगल आणि इंटरनेटवरच करून पाहिलं आणि टाइम टेबल पाहिलं की इकडनं कुठल्या गाड्या जातात. त्या गाडीनुसार पहिली एक गाडी मिळाली पण त्यात वेटिंग होती. म्हटलं ह्याच्यात कर्म टाकून पाहूयात ना, की खरंच देवाला पण आपल्याला बोलावून यावी लागते तेव्हाच आपण जातो, किंवा मनात पण ती गोष्ट येते असं आई म्हणाली. मग काय तेच परत ट्रेनचे टाइम टेबल पाहायचे, कधी जायचं, मग परतीचं पाहायचं कारण इकडले पण कामे असतात. त्यानंतर पाहिलं वेटिंग मध्ये होतं, म्हटलं ह्याच्यावरती कर्म ट्राय करून पाहूया ना, जे काय आपले लक्स असतील ते. मग जायची केली बुकिंग 12 तारखेची आणि रिटर्नची केली नंतर 17 वापस. आषाढी एकादशी करूया, देव पाहूया आणि परत येऊया. मग पाहिलं टाइम टेबल नुसार 12 तारखेला आम्ही निघणार, 13 पोचणार, पुण्यावरनं गाडी घेऊ आणि निघू. तोवर ती गेलेली असेल, आम्ही टाइम टेबल मध्ये पाहिलं ते होतं वेळापूर ला असेल ती 13 आणि 14 भंडी शेगाव या गावी असेल. तर मग पुढे जायचं, त्याच्या आधी जायचं, काय करायचं, कसं करायचं आणि कसं पोचायचं,
हा सगळा जो व्याप आहे वारीचा तो सुरू होईल नागपूरहून, आणि ते आम्ही तुम्हाला दाखवू. कारण आम्ही पण नवीन पहिल्यांदा जातोय, अगदी पुणे पाहिलंय, पण पुण्याच्या पुढे म्हणजे पंढरपूर वगैरे पाहिलंय, पण वारीत जायचा जो नवीन अनुभव आहे तो आपल्या दोघांसाठी पण नवीन असेल. तर तुम्ही या आमच्यासोबत आणि बघा काय होत आहे ते. मी प्रत्येक वेळेच्या अपडेट्स देईल, म्हणजे अगदी ट्रेनमध्ये बसण्यापासून ते आम्ही पुण्याला कसं पोहोचतोय, मग आम्ही गाडी करतोय, मग आम्ही निघतोय, मग आम्हाला कसा देव दिसतोय, दिसतोय की नाही, ते सगळं आपण पाहू. त्या वारकऱ्यांचं चेहऱ्यावरचं हसू पाहू की ते एवढ्या दुरून चालत आलेत तरी ते कसे जात आहेत अजून पुढे. तसंच मी म्हणलं होतं तुम्हाला रामकृष्ण हरी. ह्या रामकृष्ण हरीचा अर्थ असा होतो, हे देवाचंच नाव आहे. देव आपल्याला माहितीये की आपले विठ्ठल माऊली जे आहेत ते विष्णूचा अवतार आहे, आणि रामकृष्ण हरी त्यांना असा उल्लेख देतो किंवा आपण जसं नमस्कार करतो तसं आपण रामकृष्ण हरी म्हणतो. तर जो राम असतो त्यातला तो असतो होणारा आनंद, आणि त्यानंतरचा जो कृष्ण असतो तो असतो आकर्षण. म्हणजे कसा आता आपल्याला आकर्षण आहे की आपल्याला जायचं आहे आणि आनंद होतोय, की त्या आनंदाला तसंच धरून आपल्याला जायचं आहे. आणि हरी तो असतो, तो म्हणतो की तुमच्या सगळ्या दुःखाला मी हरण करेन, तुम्ही या आमच्याकडे. आपण निघायचं पंढरीला, जाऊयात. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल करूया. आणि हा बरं का, जसं मी म्हणले तुम्हाला की आम्ही पहिल्यांदाच वारीला जातोय, म्हणजे हा जो घाट घालतोय तो पहिल्यांदाच आहे, तर तुमच्यामधलं कोणी पण हा व्हिडिओ बघत असेल आणि आम्हाला तुम्ही हेल्प करू शकत असाल की आम्ही 13 पासून तो प्रवास सुरू करतोय, म्हणजे आम्ही जेजुरी मार्गाने निघू, पुढे कसं जाऊ, कुठे काय करायचं आहे, प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. किंवा मी तिथे मेन्शन करते आपला जीमेल आयडी, इंस्टाग्राम, तुम्ही तिथे मला मेसेज करू शकता तुमची जी कुठली आम्हाला मदत होईल. कारण एक वाईट अनुभव पण सांगते, आम्ही जस्ट आता एक फोन केलेला पंढरपूरला की आम्हाला राहायला जागा मिळेल का, तर आता हे फोनवरचं कंप्लेंट म्हणून नाही सांगता येत, मी नाव पण मेन्शन नाही करणार, पण ते म्हणाले की आता तुम्हाला कुठेच जागा मिळणार नाही राहायला, आणि ते उद्धट बोलले. तर आम्हाला आत्ताच असं होत आहे मनात की तिथे जाता जाता असं नको व्हायला की अर्ध्यातून नको रे बाबा हे खूप त्रासदायक होत आहे. तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मदत करा, आणि वी आर 24/7 अवेलेबल. तुम्ही जसं सांगाल आम्ही ऐकू, आणि त्याच पावलावरती चालत चालत आम्ही आपल्या विठ्ठलाकडे येऊ. तर कृपया हे नोट डाऊन करा आणि प्लीज कळवा.